नमस्कार, पोळ्या प्रुडंट खबरो। जीएसटीचे ई वे बिलाआड बीजेपी सरकारच्या राज्यातल्यानु शिनाल परिकराक बिल मान्य ना, सध्या जात जाता ते सोसात ट्रेडर्सांक सल्लो। शुक्रारा जीएसटी काउन्सिलाची बसका। हायकोर्टान निर्देश दिल्याप्रमाणे मडक्याच्या नवऱ्याची पाळामुळा उस्तूंक आमदार बाबू कवळेकरांची कस्टडीन जाय चौकशी। बाबूक मडक्याच्या नवऱ्याचो सोर्स आसूं येता खबर, पोलिसांचो दावो। लकी सेव्हन कसिनो बोट मांडवीन बेटी वेऱ्या पार्किंग कांडा म्हणटा रिपेअर जाऊन आयली काय ताबडतोब कसिनो सुरू। सध्या अंडर वॉटर सर्वे उपरांत बोट रिपेराक रत्नागिरी। मायनिंग स्कॅमान आलकोनाचो पात्राव अनिल खवटे एसआयटी मुखार हाजीर। कोटंबीचे बेकायदेशीर जेटीकडे कथित संबंधाची चौकशी। खवटे म्हणटा बदनामीचे कारस्थान। आणि खेळान 2017-18 सीझनचे रणजी ट्रॉफी क्रिकेट सर्तीचे उक्तावण्याचे मॅचीन यजमान गोवा आड छत्तीसगड। गोयची तयारी नेटान, रणजी मॅची अनु परत होम ग्राउंडात। आणि बरो फुटबॉल खेळपाची मोग कोच लुईस दे मातोसची इंडिया अंडर 17 नेट। जीएसटीचे ई वे बिलाक बीजेपी सरकाराच्या राज्यातल्यानूच विरोध जाऊंक लागला। मुख्यमंत्री परिकराक ई वे बिला आड खर शिनाल दिला। बुधवारा पणजे ट्रेडर्सांचे जीएसटी दरबारांत ताणे ही गजाल उलोवन दाखयली। बनवेगिरी करपी ट्रेडर्सांच्यो नाड्यो आवळूंक केल्लो जीएसटी सध्या प्रामाणीक धंदेकारांचे दुखणे जाला म्हूण परिकार उलयलो। सध्या जात जाता ते सोसात जीएसटी जाग्यार पडलो काय खंय अच्छे दिन येतले। सरकार जीएसटीन ट्रान्सपोर्टाक ई वे बील पद्दत हाडपाक सोदता। सध्या हो विशय जीएसटी काउन्सिला मुखार आसा। मात ह्या प्रस्तावा आड गोयचो मुख्यमंत्री परिकरान आवाज काढूंक सुरवात केल्या। जीएसटीन नेटवर्कातलो जॅम आनी अडचणींक लागून ट्रेडर्स खंय रिटर्नांक फाटीफुडें जातात। बुधवारा कमर्शियल टॅक्स खात्यान सांजे पणजे ट्रेडर्स डिलर्स आनी सब डिलर्सांक मिनेझीस ब्रागांजा हॉलान दरबार घेतलो। थंय परिकर ही गजाल उलयलो। Though, you know, this has not been implemented, the e-way bill system, it's still not been implemented, but just as a suggestion. It is an issue in GST council meeting. Yeah. I am going to strongly oppose it. Yeah, so just a point. I don't know what is the outcome, but e-way is a actually nullifying single tax regime. It should not happen. This e-sugam and all these lafdas is because these states don't want to lose control over trader. Goa is the only state which has really opened up. I first thing I did was remove that check post. We have really opened up based on one country, one tax. There are other states which don't do that. But over a period, I think it will slowly go. No, sir, beyond e-bill is going to be another equal to GST. So I'm going to oppose it. कर्नाटक आसामा सारखेल्या राज्यांनी ट्रान्सपोर्टाक कसे त्रास जाता तोय विषय ट्रेडरांनी काढलो। वेन वी आर ट्रान्सपोर्टिंग इक्विपमेंट फ्रॉम गोवा टू कर्नाटका बेसिकली आय कॅन एक्सप्लेन। लास्ट जुलै पासून चेक पोस्ट बंद झाले, ऑल चेक पोस्ट इन मॉलेम समवेअर, बट स्कॉड इन कर्नाटका दे आर आस्किंग फॉर द ई सुगम बिल बिकॉज वी आर ट्रान्सपोर्टिंग अवर इक्विपमेंट इन कर्नाटका। वी आर फेसिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम। व्हॉट यू आर ट्राइंग टू टेल मी इज द कॉन्सेप्ट ऑफ जीएसटीएन और SGT is not understood by Karnataka properly. Even Maharashtra also. Maharashtra, we are facing Maharashtra also. Not because they are asking over, like when the, we are, like machinery we are shifting, they are charging 22,000 rupees for a trailer. Assam in giving, Cell Tax Department give the e-bill. Now they are stopped because check post has been stopped. We cannot transport also now. Last 27 days the machine is lying at the check post. Which? In Assam border. You want me to speak to the chief minister there? You can speak, there's no problem. Give me the details, I'll speak to him. बनवेगिरी ट्रेडर्सांच्यो नाड्यो आवडूंक केल्लो जीएसटी सध्या प्रामाणीक धंदेकारांचे दुखणे जाला। हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्रेडरांचो सूर पळोवन मान्य केले। सध्या कायद्याचे जात झाले तरी परिस्थिती जाग्यार पडसर फक्त सोसाद म्हणूनही तो सांगून मेकळो झालो।
whenever anybody is dealing with... It is actually a tool of the government to nab unregistered. Spurious unregistered dealer. Whatever, however you would like to... No, but what has happened, an honest person is suffering more than the spurious. Exactly. I can tell you one thing. GSTN is an excellent thing to happen. Initially, 5-6 months, all of us are going to have problems like we also had during wet time, maybe at a higher rate. But I can assure everyone that once these issues are resolved, you will be a happy person because the prices will come down and the headache for you will come down tremendously. The government will see that people who have faced problem because of not mistake of the individual will not be penalized. आता किद्या जीएसटीची ती वेबसाईट आ आय कॅनॉट ट्विक विथ इट नॉट इवन सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन ट्विक विथ इट सो यू हॅव टू गो अहेड अँड पे द पिनल अँड ऑल दॅट वन्स थिंग्स स्टार्ट सेटलिंग वी विल कम आउट विथ सम मेकॅनिझम बाय विच वी विल एन्श्युअर दॅट अनफेअर टॅक्सेशन ऑर अनफेअर पनिशमेंट मिटेड आउट विल बी समाव न्यूट्रलाइज्ड आय कॅन्ट स्टॉप इट टुडे But if you put up a claim afterwards through a proper mechanism which we will declare sometime in the next budget, we will see that your losses or your damages are supported somewhat. शुक्रारा दिल्ली जीएसटी काउन्सिलाची बसका जावपाची असा. मुख्यमंत्री परिकर स्वतः खंय त्या बसकेक वतलो. जीएसटी लागतानाच गोयान एंट्री फी टोल बंद करून वर्षाक 31 कोटीच्या येणावळीचेर उदक सोडले. मात कर्नाटका सारखेल्या काय राज्यांनी ट्रान्सपोर्टाचेर आपलो नियामक कंट्रोल सोडिल्लो ना. आता गोयच्या बीजेपीच्या मुख्यमंत्र्यांनूच मोदी सरकाराच्या ई वे बिलाक चॅलेंज दिल्या. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकर आनी विजय सुभाष खुटवळकर. हायकोर्टान निर्देश दिल्ल्या प्रमाण मटक्याच्या नंबराची पाळामुळा उस्तूंक विरोधी पक्ष फुडारी बाबू कवळेकराची कस्टडीन चौकशी जाय म्हूण क्रायम ब्रांच सांगता. क्रायम ब्रांचीन मडगांव कोर्टाक दिल्ले जापेन बाबूक मटक्याच्या नंबराचो सोर्स खबर आसूंक शकता म्हूण सांगून बाबूच्या अटकपूर्व जामिनांक हरकत घेतल्या. बाबू आनी बाबल कवळेकार मटक्याच्या नेटवर्कान घुसपल्यात म्हूण क्रायम ब्रांचीचो आरोप. बाबू आनी ताचो भाव मटक्याचे केशीत मडगांव सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनाक गेल्यात. क्रायम ब्रांचीन बाबूच्या अटकपूर्व जामिनाक हरकत घेतल्या. मटक्याची पाळामुळा उसचूंक तशेंच मटको चलोवपी पुलीस आनी राजकारण्यांचे नॅक्सस फोडपाक बाबू कवळेकार आनी ताचो भाव बाबलाची कस्टडीत खोलायेन चौकशी जावंक जाय म्हूण क्रायम ब्रांच म्हणटा. कवळेकार बंदूंक मटक्याचो सोर्स खबर आसा, पूण ते पुलिसांक खंय सांगिनात. मटक्याच्या मुळा मेरेन वचपाक तांची पुलीस कस्टडी जाय म्हूण क्रायम ब्रांचीचो आर्ग्युमेंट. बाबू कवळेकाराच्या घरांतल्या ऑफिसांत मोठ्या प्रमाणांत मटक्याच्यो स्लिपी मेळ्ळ्यात. पंचायतीतले रिकॉर्ड्स पळयल्यार ऑफिस बाबल कवळेकाराच्या नावार आसा. मात ऑफिसा विशीं बाबल आनी बाबू दोगूय दाखय लिपय करतात म्हूण क्रायम ब्रांच म्हणटा. मडगांव सेशन कोर्टात शुक्रारा बाबू आनी बाबल कवळेकाराच्या अटकपूर्व जामिनाचेर निकाल दिवपाचे आसात. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. मीन येरादारीच्या प्रदूषणाचो परिणाम झाल्या सोनशीच्या लोकांक गोंय सरकारान पिवपाचे बरे उदक सप्लाय करचे म्हूण हायकोर्टान आदेश दिला. सोनशीच्या लोकांक नळाची उदका पुरवण करपा विशीं सविस्तर प्लानूय कोर्टान सरकारा कडच्यान मागला. खणीक लागून खंय सोनशी गांवचे मोठे लुकसाण जाला. खणग्रस्त सोनशीच्या लोकांक लुकसाण भरपाय दिवंक म्हूण राज्य सरकाराक निर्देश दिवचे म्हूण एनजीओ गोवा फाउंडेशन हायकोर्टात गेला. जो मेरेन सोनशीकारांक नळाचें उदक मेळना तो मेरेन पर्यायी दरेक फामिलीक एक मोठ्या टँकरान उदक दिवंक सरकाराक निर्देश दिवचे म्हूण गोवा फाउंडेशनाची मागणी. मायनींग कंपन्यो वा सरकारान कोणेच सोनशीच्या लोकांक सारखें उदक दिवंक ना म्हूण एक्टिविस्ट गोवा फाउंडेशनाचो दावो. हाचेर सरकारान जाप दिली ती अशी. सरकार म्हणटा सोनशीकारांक डायरेक्ट नळाचें उदक मेळचें म्हूण वावर चल्ला. तो मेरेन लोकांक उदक दिवंक मायनींग कंपनींनी तयारी दाखयल्या. तात्पुरती वेवस्था म्हूण सरकारान सोनशीकारांक बेगोबेग पोर्टेबल उदकाची पुरवणी करची म्हूण हायकोर्टान निर्देश दिला. सोनशीच्या लोकांक नळाचें उदक दिवपाचो पुराय प्लान दाखोवचो म्हूण सरकारान सोमारा मेरेन प्राज दिला. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. घेऊया एक ट्रिक.